आता इमोशनल साईड वगैरे हो सगळं आपलं खूप बरंच कवर uh, अप झाल्या एक वी स्पोक अबाउट युअर प्रोफेशनल लाईफ आपण तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलतो ताई आली आणि एव्हरीथिंग सर नाव दॅट युअर हिअर आम्हाला ही सुवर्ण संधी साधून तुमच्याकडून दोन धडे लॉ बद्दल शिकून घ्यायची इच्छा आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मधला इन्व्हेस्टिगेशन चॅप्टर जो आहे एकशे चोपन्न नंतरचा म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर कसा करायचा नॉन कॉग्निजेबल आणि मग इन्व्हेस्टिगेशन कसं सुरू होतं बरोबर तर त्यातलं एकशे साठ सेक्शन पासून ते एकशे चौसष्ट सेक्शन पर्यंत हे जे चार सेक्शन चार पाच सेक्शन्स आहेत हे खूप चांगले तयार पाहिजेत आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट मग अशी मी म्हटल्याप्रमाणे रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स आणि सेक्शन सत्तावीस जो आहे तो बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी वापरल्या जातात त्यामुळे त्या चांगल्या तयार पाहिजेत ओके आपण थोडस डिटेलमध्ये बोलूयात एव्हिडन्स uh, ऍक्टच्या काही प्रोव्हिजन बद्दल तुम्ही आम्हाला सांगू इच्छित सांगता येईल ना आता मग मी उल्लेख केला सेक्शन सत्तावीस म्हणजे रिकव्हरी आणि डिस्कव्हरी ज्याला ऍट द इन्स्टन्स ऑफ अक्युज म्हणजे आरोपीला अटक झाल्यानंतर किंवा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्याच्याकडे चौकशी करतात आता पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अटक झालेली आहे फॉर्मली का अजूनही अटक व्हायची आहे ह्याला फारसा अर्थ राहत नाही ही इज इन कस्टडी ऑफ पोलिस कारण त्याचं स्वातंत्र्य संपलेलं असतं त्यावेळेला तो जे काही पोलिसांना माहिती देतो ती तशी इन ॲडमिसिबल आहे सेक्शन चोवीस पंचवीस आणि सव्वीस जर इंडियन एव्हिडन्स ऍक्टचं बघितले तर हे सगळे कन्फेशन पार्ट आहे तो ते इन ॲडमिसिबल आहे कारण तो सांगतो की मी असा गुन्हा केला तसं काय हे केलं या गोष्टी चार गोष्टी केल्या त्या इन ॲडमिसिबल आहेत परंतु ह्या त्याच्या सगळ्या सांगण्यांवरनं जर एखादी गोष्ट रिकव्हर होत असेल काही वेळेला काय होतं की एखादा गुन्हा करून जाताना गुन्हा घडल्यानंतर आरोपी तो पळून जातो स्पॉट वरन आणि पळून जाता जाता मग तो गुन्ह्यातल्या वस्तू समजा चोरीचा असेल तर तो चोरीचा माल कुठेतरी ठेवतो लपवतो कोणाला तरी विकतो किंवा एखादं हत्यार असेल मारामारी झालेली असेल किंवा खून झाला असेल तर त्याचा हात्यार पळता पळता कुठेतरी फेकून देतो गटारात टाकतो किंवा एखाद्या पानटपरीवरती फेकून देतो आणि मग तो जेव्हा पकडला जातो त्यावेळेला तो सांगतो मग की मी असा केलं पळालून घरी गेलो आता मी ते असं टाकलेलं आहे त्यामुळे त्याचा जो पार्ट आहे म्हणजे आता सेक्शन सत्तावीस आपण जो बघितला तर दिस इज एक्सेप्शन टू सेक्शन ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्टे चोवीस पंचवीस सव्वीस सेक्शन मध्ये असं म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीत आरोपीने का पोलिसांपुढे काही सांगितलं असेल तर ते कन्फेशन म्हणून धरलं जाणार नाही दॅट इज इन ॲडमिसिबल पार्ट पण तेच जर मॅजिस्ट्रेट पुढे सांगितलं असेल किंवा पोलिसांव्यतिरिक्त आणखीन कोणाला तर त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणतात किंवा ज्युडिशियल कन्फेशन म्हणतात तर ते ॲडमिसिबल आहे ओके तर आता पोलिसांकडे काहीतरी एखाद्या स्टेटमेंट दिल्यानंतर त्या स्टेटमेंटप्रमाणे समजा त्यांनी सांगितलं की मी पळून जाता जाता एका चा चहाच्या hmm. 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 टपरीवरती hmm. मी तो चाकू फेकलेला आहे मी तुम्हाला तो काढून देतो त्यामुळे आधीचा जो पार्ट असतो त्याचा सांगितलेला की मी असा असा गुन्हा केला आणि मी गुन्हा करून पळतोय इथपर्यंत न ॲडमिसिबल होईल परंतु पळता पळता मी तो चाकू कुठेतरी टाकला आहे किंवा माझे कपडे मी लपवून ठेवलेत किंवा त्या मैताची वस्तू कुठेतरी ठेवली आहे किंवा चोरीची वस्तू कुठेतरी ठेवली तर ह्या प्रमाणे जर ती वस्तू त्या ठिकाणी जर मिळाली त्याला आपण रिकव्हरी म्हणतो किंवा एखादी गोष्ट सापडली डिस्कवर झाली किंवा काहीतरी तर तो पर्टिक्युलर एक पोर्शन जो आहे स्टेटमेंटचा दॅट इज ऍडमिसिबल ओके म्हणजे मी गुन्हा केला गुन्हा करून मी पळालो हे इन आहे पण पळता पळता मी चाकूतो टपरीवर टाकलाय हुँ. हे वाक्य आणि त्याप्रमाणे तो चाकू त्या टपरीवरती मिळणं तर तो ते वाक्य फक्त ऍडमिशिबल आहे हे फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला ज्युनियर्सचा विशेषतः किंवा काही वेळेला खूप प्रॅक्टिस नाही याच्यातला हा डिफरन्स काही वेळेला कळत नाही त्यामुळे एव्हिडन्स रेकॉर्ड करताना सुद्धा समजा विटनेसने सगळं सांगितलं तर तो जो कोणत्या पंचनाम्याचा पंच असेल किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने जरी स्टेटमेंट सांगितलं की आरोपीने माझ्या पुढे गुन्हा कबूल केला इनएडमिसिबल पार्ट आहे पण तरीसुद्धा तो रेकॉर्ड होतो सरकारी वकील ते इन्सिस्ट करतात येऊ द्या म्हणून ओके तसं हरकत नाही परंतु तिथे ऑब्जेक्शन घेणं गरजेचं असतं की साहेब जरी रेकॉर्डवर आलेलं असलं तरीसुद्धा ते इनएडमिसिबल आहे असं आमचं ऑब्जेक्शन राहू द्या रेकॉर्डवरती त्यामुळे ते इन ॲडमिसिबल पार्ट आहे परंतु त्यातला ॲडमिसिबल पार्ट कोणता की ज्या एखाद्या स्टेटमेंटमुळे सम इफ समथिंग इज रिकव्हर्ड और डिस्कवर्ड ऑन द बेसिस ऑफ द डिस्क्लोजर स्टेटमेंट ऑफ द अक्युज देन दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट इज ऍडमिसिबल आता केवळ एवढाच पुरावा रेकॉर्डवरती आला आहे आणि बाकी काही पुरावा नाही म्हणजे मोटिव्ह नाही कोणी करताना घटना घडताना कोणी बघितलेलं नाही तर ह्या एका पुराव्यावरती त्याला कन्विक्शन होणार नाही कन्व्ह दिस इज बीक काइंड ऑफ एव्हिडन्स बट दिस इज वन ऑफ दी सरकमस्टन्स सरकमस्टान्स एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्षदर्शी पुरावा असेल तर तो विटनेसून सांगतो की मी बघितलं एनी बिला मारल्याचं मी बघितलं प्रत्यक्षदर्शी परंतु जेव्हा घटना घडून गेलेली असते नंतर घडल्यानंतर लोक लोकांना कळतं किंवा पोलिसांना कळतं त्यावेळेला तिथे आरोपी नसतो निघून गेलेला असतो मग कोणत्या कोणत्या सर्कम्स्टन्सेस आहेत की अल्टिमेटली विच वूड लीड टू ओनली कन्क्लुजन दॅट धिस पर्सन मस्ट हॅव कमिटेड द ऑफेन्स त्यातली ही एक सर्कम्स्टन्स आहे रिकव्हरी ऑर द डिस्कवरी त्यामुळे तो सेक्शन खूप महत्त्वाचा आहे hmm. जर क्रिमिनल ट्रायलमध्ये जर इंटरेस्ट असेल ज्युनियरला तर uh, सेक्शन सिक्स्टीपासून ते सेक्शन वन सिक्स्टी फोरपर्यंत सेक्शन सिक्स्टीमध्ये पोलिसांना पॉवर्स आहेत की एक इफ एनिबडी इज कॉन्व्हर्सन विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस ज्याला घटना जी घडलेली आहे ती त्याच्याबद्दल त्या माणसाला माहिती असेल किंवा कोणत्या प्रकारातून ही घटना घडली कोणत्या घटनेतून ही पुढची घटना घडली त्याला त्या घटनेबद्दल माहिती असेल तर ही इज ॲक्वेंटेड विथ द फॅक्ट पोलीस स्टेशन अँड टू रेकॉर्ड हि स्टेटमेंट तू समन करतात पोलिस एकशे साठ खाली सेक्शन खाली की बाबा रे तू अशी अशी केस घडलेली आणि याच्यामध्ये तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी जबाबासाठी या आणखी त्याच्यामध्ये एक दोन तीन पैलू आहेत एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट मध्ये पोलिसांना पॉवर्स आहेत त्या विटनेसेसचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे सर विटनेस कॅन ऑलवेज से नो टू किट इफ ही डस नॉट नो देन ही से नो बट इफ ही नोज एन ही एकशे बासष्ट मध्ये ती जबाबदारी विटनेस वर टाकलेली आहे वन सिक्स्टी टू सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये जबाबदारी टाकलेली आहे की जर असं मध्ये पोलिसांनी काही प्रश्न त्याला विचारले देन ही इज बाउंड टू आन्सर करेक्टली मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे त्यामुळे त्याच्यावरती जी जबाबदारी आहे तो तो, तो, तो म्हणाला की नाही मला काही माहीत नाही ओके okay, पोलिस they... okay. ते लिहून घेतील मला माहीत नाही परंतु नंतर जर लक्षात आलं की ही वॉज दे आय विटनेस ॲक्च्युली किंवा तो स्वतःच इन्व्हॉल्व्ह होता किंवा काहीतरी समथिंग देन ही मे बी ट्राईड फॉर द परज्युरी ऑर वॉट एव्हर दे परंतु त्यामुळे ती जबाबदारी त्याच्यावरती टाकलेली आहे त्यामुळे एकशे एकसष्ट एकशे बासष्ट हे सेक्शन महत्त्वाचे ठरतात चीफ एक्झामिनेशनसाठी म्हणजे प्रॉसिक्युशनसाठी सुद्धा आणि डिफेन्स लॉयरसाठी सुद्धा ते दोन्ही सेक्शन खूप महत्त्वाचे आहेत एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट मध्ये प्रोसिजरल पार्ट आहे एकशे चौसष्ट मध्ये त्या विटनेस विटनेसचं स्टेटमेंट हे मॅजिस्ट्रेट पुढे घेण्याची प्रोव्हिजन आहे किंवा आरोपी जर तयार असेल गुन्हा कबूल करायला किंवा काहीतरी सांगायला तर ते मॅजिस्ट्रेट समोर त्यांनी ते सांगावं आणि मग त्याच्यासाठी ती, ती प्रोसिजर त्या सेक्शनमध्येच दिलेली आहे त्यामुळे हे चार पाच सेक्शन हे से खूप महत्वाचे आहेत जे थरोली ट्रायल चालवणारे आणि क्रिमिनल ट्रायल विशेषतः हे थरोली केले पाहिजेत पाठ केले पाहिजेत ओके सर ह्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारते की इफ देर वॉज अ पर्टिक्युलर एक एखादी अशी जुनी केस जी रिपोर्टेड जजमेंट आहे ऑलरेडी की अशी uh, कुठली केस तुम्हाला uh, मी जर त्या केस मध्ये असतात तर तुम्हाला खूप आवडलं असतं अशी पर्टिक्युलर सांगाल खूप इंटरेस्टिंग केसेस आपण वाचतो म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजमेंट्स आपण वाचल्यानंतर इतक्या इंटरेस्टिंग केसेस असतात आणि त्याच्यामध्ये कायद्यातल्या तरतुदी इतक्या छान एक्सप्लेन झालेल्या असतात काही वेळेला म्हणजे कोर्टाचं जे ऑब्झर्वेशन असतं त्याच्यातलं जजमेंट्स मधला की सेक्शन्स मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या सेक्शनचं इंटरप्रिटेशन करणं हे खूप आहे ती इट्स अन आर्ट त्यामुळे सेक्शन्सचं जर पुस्तकात लिहिलेले आहेत मी जसं पाठ करेन तसं देवीक आपण पाठ करेल आपणही पाठ कराल परंतु त्या सेक्शनमधला जो मतितार्थ आहे इम्पॉर्टंट इनग्रेडियंट्स आहेत हे तुमच्या त्या पर्टिक्युलर केसमध्ये कसे वा, तुम्ही वापरता ह्याला खूप महत्व आहे त्यामुळे आता गाजलेल्या केसेस ज्या रिपोर्ट होतात म्हणजे प्रत्येक वकिलाला हे वाटतं की अरे आपल्याला चालवायला मिळाली पाहिजे अशी केस किंवा मग त्या केसमध्ये असेल तर असं प्रत्येकालाच वाटतं परंतु ज्या केसमध्ये खूप टेक्निकल मुद्दे लपलेले असतात तर अशी केस एखादी चालवायला मिळाली तर आनंद वाटेल आता उदाहरण जर द्यायचं झालं तर एक उपहार सिनेमागृहाची केस आहे त्याच्यामध्ये म्हणजे इट्स अ थिएटर आणि त्याच्यात शो चालू असताना त्या थिएटरला आग लागली okay. लाग आणि इथे महाराष्ट्रातली नाही येते थिएटरला आग लागली आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले परतच नुकसानही झालं आणि आणि hmm. मग त्याच्यातून सगळेच अँगल्स ओपन झाले त्याचे म्हणजे क्रिमिनल पण झालं सिव्हिलचं पण झालं hmm. सिव्हिल व्यतिरिक्त एक टॉर्ट आहे hmm. म्हणजे तो सिव्हिलचाच भाग आहे टॉट डॅमेजेस कॉम्पेन्सेशन आणि तर खूप मुद्दे त्याच्यामध्ये हाताळले गेले खूप छान आहे म्हणजे मी विशेषतः ज्युनियर लोकांना ते सांगेन की त्याच्यामुळे बराचसा कायद्याचा विचार करण्याची जी दिशा आहे ती बदलली की कोणावरती जबाबदारी टाकायची नाही म्हणजे ज्याला भिकारी असला अॅबिलिटी म्हणतो आपण की जो मालक आहे त्या थिएटरचा मालक आहे तो तो मालक जबाबदार राहील का किंवा मॅनेजमेंट होती थिएटरची ती ती जबाबदार राहील का थिएटरमध्ये काम करणारे जे कर्मचारी होते ते जबाबदार असतील का माझं कॉम्पन्सेशन द्यायचं असेल मैताला किंवा एन तर ते, ते कोणी द्यायला पाहिजे किती प्रमाणात कोणी कसं सक... अनेक अँगल त्याच्यामध्ये आलेले ती खूप छान केस आहे उपहासण्या गृहाची आणि दुसरी एक केस खूपच गाजलेली केस आहे आपली ये मला असं वाटत नाही त्या केसबद्दल की मी त्याच्यामध्ये असायला पाहिजे होतो परंतु एक ज्युनियर लोकांसाठी म्हणून जर सांगायचं झालं तर फेमस ऍक्टर जो आहे सलमान खान सलमान खान, खान हा तर त्यांचा तो तो जो रन आता त्या फॅक्ट्स आपण सोडून देऊ कारण त्याच्यात ऑलरेडी निकाल झालेले त्या निकालाबद्दल काही आपल्याला बोलायचं नाही तो आजचा विषय पण नाही परंतु त्यातल्या कायद्यातल्या तरतुदींचा जो त्याच्यामध्ये उहापोह झाला हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये किंवा सेशन्स कोर्टाने काय निकाल दिला मग हायकोर्टाने काय निकाल दिला आणि त्याप्रमाणे तर ता ते खूप जुनियर लोकांसाठी वाचण्यात त्यातला एक तांत्रिक ता मुद्दा मी फक्त फक्त एक्सप्लेन करतो त्याच्यामध्ये जो एक विटनेस होता त्याचा बॉडीगार्ड का कोणीतरी समथिंग आता मला एवढ्या फॅक्ट्स हा पटकन नाही सांगता येणार तर त्या विटनेसची साक्ष पहिल्या ट्रायल कोर्टात जेव्हा केस चालली होती तीनशे चार ए खाली म्हणजे hmm. निग्लिजन्स तर त्याच्यात त्याची साक्ष झाली अँड hmm. देन एक त्याच्यानंतर काहीतरी एक तांत्रिक मुद्दा त्याच्यात निघाला की हे तीनशे चार एक ची केस नाही तर ती नॉट टू मर्डर सिम्प्लिसिटर अशी केस आहे आणि मग तो चार्ज अल्टर झाला आणि तो चार्ज अल्टर झाल्यामुळे तीनशे चार एची केस जी ट्रायल म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या पुढे चाललेली होती तर ती मग सेशन्स कोर्टात गेली आता आधी साक्ष पुरावा नोंदवला गेलेला आहे दोन विटनेसेसचा आणि मग सेशन्स कोर्टात गेल्यानंतर ती साक्ष वाचायची का पुन्हा त्या साक्षीदाराला तपासायचं सा। हा तांत्रिक मुद्दा त्याच्यात आलेला होता आणि इन द मिन टाइम त्यातला एक साक्षीदार वारला बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ सम बाय इलनेसर आता वारल्यानंतर ही इज नॉट अव्हेलेबल इन सेशन्स कोर्ट मग त्याच्या खाली शपथेवर ती कोर्टापुढे जबाब झालेला आहे मग तोच ह्या केस मध्ये वापरता येईल का खूप मोठा तांत्रिक मुद्दा आहे जो इतर केसेसमध्ये जनरली आव... येत नाही कारण अशी आश... ही अनयुजुअल केस झाली त्यामुळे एक वेगळी वेगळा मुद्दा तो लॉ च्या स्टुडंटसाठी तो वेगळा मुद्दा आहे वकिलांसाठी सुद्धा वेगळा मुद्दा आहे त्यामुळे ती केस खूप छान इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर तर मला आता थोडस तुमच्या सोशल आस्पेक्ट बद्दल बोलायचं इन युअर तुमच्या सोशल इवन आफ्टर द प्रोफेशनल लाईफ बॅ हॅव्हिंग अ बॅलन्स तुम्ही एवढा सुंदर बॅलन्स मेंटेन केलं प्रोफेशनल पर्सनल जसं देविका ताई आपल्याला बोलली त्याच्यानंतरही यू हॅव टाईम टू डू सोशल वर्क म्हणजे तुम्ही सोशल वर्कही व्यवस्थित मॅनेज करता त्याच्याबद्दल मला आम्हाला तुम्ही थोडंसं सा सांगाल तुम्ही तुम्ही नवीन पुस्तक एक आधी पुस्तक लिहिलं आहे तुमचं जे आम्ही वाचतो आमच्या अकॅडमिकली खूप उपयोगाचं आहे ते क्रिमिनल प्रॅक्टिकल फॉर सर पुस्तकाबद्दल आम्हाला सांगाल का हे जे पुस्तक लिहिलं आहे प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल ते ह्या प्रोफेशन मध्ये नवीन येणारी जे विद्यार्थी आहेत लॉयर्स आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे माझ्याशी जसं मी म्हंटल की प्रत्येक सेक्शनमध्ये महत्वाचे इन्ग्रेडियन्स असतात त्या इन्ग्रेडियन्स कसे वापरायचे प्रोसिजर काय आहे असं त्या याच्यामध्ये दिलेलं आहे पुस्तकामध्ये वेगवेगळ्या चार प्रकारच्या ट्रायल्स आहेत समरी ट्रायल समन्स ट्रायल सेशन्स ट्रायल वॉरंट ट्रायल अशा ट्रायल्स ट्रायल आहेत त्या ट्रायल्स ट्रायल मी सगळ्या एक्सप्लेन केले त्याच्या स्टेजेस एक्सप्लेन केले सेक्शन्स वाईज न जाता कारण सेक्शन तर आपल्याला पुस्तकातही मिळतात परंतु स्टेप वाईज मी त्या सगळ्या एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि जिथे गरज वाटली तिथे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजमेंट्स तिथे रेफर केलेली आहेत जेणेकरून वाचणाऱ्याला आला विशेषतः ज्युनियर्स लॉयर ज्युनियर लॉयर्सना सोपं जाईल ते समजायला असं आहे आणि मग एव्हिडन्स ॲक्टमधले जे महत्त्वाचे मुद्दे फॉर एक्झाम्पल टेस्ट आयडेंटिफिकेशन पर एड किंवा सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे काय तर असे टॉपिक घेऊन ते त्या टॉपिक्सवरती ते पुस्तक लिहिलेलं आहे अजून आता हे झालं ह्याच्या पुढे काय व्हॉट आर यर फ्युचर अँड अजून ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आता हे महिने, महिने थी थी जे पुस्तक आहे त्याचं माझं सेकंड एडिशन येते एक साधारण महिना दोन सा महिन्यामध्ये ती येईल बाजारामध्ये सेकंड एडिशन त्याची आहे सोशल वर्क जर तुम्ही म्हणाला तर ह्या सगळ्या गडबडीमध्ये म्हणजे क्रिमिनल ट्रायल्स चालवताना असा फार सोशल वर्कसाठी वेगळा वेळ मिळत नाही कुठल्या तरी एखाद्या एक ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणा किंवा कुठेतरी जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं हे मिळत नाही त्यामुळे थोडस लागतं ते खंत खंत वाटते की आपल्याला आपल्या हातून काहीच होत नाही त्यामुळे एक, ला, एक दोन तीन वर्षापूर्वी एक आमच्याकडे नवीन फर्निचरचं काम चालू होतं तेव्हा सहज अशी एक आयडिया आली विशेषतः आदितीला माझ्या मिसेसना किंवा ह्याच्यातून जर आपण पक्षांसाठी घरटी केली तर कारण लोक हल्ली खूप अवेअर झाली आहेत लहान बद्दल की त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवणं धान्य ठेवणं खाणं देणं पण त्यांना जर जा राहायला जागा नसेल आता आपल्या नाशिक सारख्या शहरामध्ये राहायला जागा हा खूप पक्ष्यांसाठी विशेषतः तर राहायला जर जा जा जागा नसेल तर त्यांचं ब्लिडिंग होत नाही त्यामुळे पक्ष्यांची संख्या आणखीन म्हणजे वन ऑफ द रिझन त्याचं कारण म्हणून मग ती घरटी बनवायचं मी ठरवलं सुरुवातीला एक सात आठ दहा घरटी बनली जे काही वेस्ट मटेरियल होतं तर आणि छान वाटलं म्हणजे घरटी बनल्यानंतर लगेचच दोन लावली होती आम्ही तर एक अक्षरशः पंधरा दिवसामध्ये तिथे एक चिमणान चिमणी राहायला आले एक बुलबुल पक्षाची जोडी राहायला आली अँड देन मग आम्ही डिसाईड केलं की अरे आपल्याला हे करता येईल मग आमचा एक तो जो फर्निचर करणारा होता त्यालाच मी विचारलं की मला तू घरटी बनवून देशील का तर त्याला पहिले वाटलं की एक दोन चार घरटी आणखीन म्हंटल तसं नाही आता मला हे सोशल वर्क म्हणून काम करायचं तू मला घरटी बनवून दे त्याचा जो काही खर्च असेल तो मी तुला मला ती फ्री ऑफ कॉस्ट वाटायची लोकांना वा। त्यालाही ती आयडिया इतकी वाट सुंदर वाटली हो, तो म्हणाल साहेब पैसा करेल तर थोडा मेरा बी कॉन्ट्रीब्युशन होणार आहे मी पण तुम्हाला ती घरटी बनवून देईन जेवढा माझा खर्च आहे तेवढाच मी अँड मग आम्ही ती पहिले पन्नास घाटी बनवून घेतली मग पुन्हा पन्नास बनवली मग त्याचं हे सुरू झालं लोकांना कळायला लागलं मग मग फोन यायला लागले की आम्हाला घाटं पाहिजे आम्हाला घाटं पाहिजे <laughs> मग एक दिवस मला वाटतं सकाळ पेपरने त्याचं नोंद घेतली <laughs> सकाळनी आणि मग सकाळमध्ये मोठं आर्टिकल आलं त्याच्यावरती फोटो ते याचे मग त्याच्यात मी आवाहन केलं होतं की हे एक सोशल वर्क म्हणून मी करतोय तर कोणाकडे जर काही असं वेस्ट मटेरियल असेल फर्निचरचं तर मला फोन करा मा <laughs> मी येऊन घेऊन जाईन किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आणून द्या तर पुढच्या साधारण दिवसांमध्ये माझं खालचं त्यांना काही अपेक्षा नव्हती की बरं हे घ्या मग त्याची मी घरटी बनवली अशी आतापर्यंत जवळजवळ सतराशे घरटी आतापर्यंत केलेली आहेत तुमचं सायन्स बॅकग्राऊंड होतं जसं सर म्हणाले आधी आपल्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉ घ्यायचं ठरवलं तर सायन्स बॅकग्राऊंडला घेऊन आणि लॉ बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने असं तुम्हाला काही नवीन उपक्रम करायची इच्छा आहे का किंवा आय वी लुकिंग आउट फॉर समथिंग न्यू आहे आता सध्या माझा एक उपक्रम चालू आहे पण हा अगदी वेगळा विषय आहे सायन्स बॅकग्राऊंडचा म्हणजे मी बायोलॉजीमध्ये मा मला इंटरेस्ट होता नंतर मायक्रोबायोलॉजी केलं तेव्हा म्हणजे सायन्सचा त्या म्हणजे क्रिमिनल ट्रायल्समध्ये मला खूप उपयोग झाला बरोबर तांत्रिक <स्वारी> गोष्टी ज्या असतात याच्यातल्या परंतु हे सगळं चालू असताना गेल्या एक दोन तीन दोन वर्षांपासून वेगवेगळ्या मित्रांसाठी म्हणा किंवा एक दोन शेजाऱ्यांसाठी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि भेट देण्यासाठी नुँ। म्हणून आणि तिथे ती गोष्ट लक्षात आली की आय सी यूमध्ये पेशंट असतात किंवा गंभीर आजाराने आजारी असलेले पेशंट्स असतात की त्यांचा आजार खूप बळावलेला आहे खूपच आता परत त्या रिव्हाइव्ह होण्याची किंवा तो आजार आता परत बरा होण्याची शक्यता नाही आणि तरीसुद्धा बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट्स त्या पेशंटला दिल्या जातात आणि त्याच्यामधून त्या पेशंटची मानसिक शारीरिक हाल पेशंटच्या नातेवाईकांचे धावपळ आणि हाल आणि त्यांचा होणारा खर्च प्रचंड त्याच्यावरनं एक थोडी गोष्ट अशी लक्षात आली की ह्या मेडिकल फील्डमध्ये जी सुधारणा झालेली आहे खूप ॲडव्हान्स झालेला आहे सगळं त्यामुळे कुठलाही दुर्धर आजार झाला तरी त्याच्यावरती औषध आहे आता आपण करोनाचं बघतोय आहे करोना सध्या तर लगेच त्याच्यावरती रिसर्च सुरू झाला आणि त्याच्यावरती लस लो येण्याची लोकं बोलायला लागले त्यामुळे ॲडव्हान्समेंटमध्ये खूप दुर्धर आजार जरी सुरुवात झाला डिटेक्ट झाला तरी त्याच्यावरती ते औषध लगेच उपचार होतो आणि तो बरा करण्यासाठी माणूस प्रयत्न करतो hmm. परंतु एखादा माणूस आजारी आहे तो त्या आजारातून त्याला बरं करणं हा एक भाग hmm. आणि तो आजार अगदी शेवटपर्यंत बळावल्यानंतर त्याचा मृत्यू लांबवणं त्याच औषधांच्या प्रयत्न त्याच औषधांच्या उपयोगाने म्हणा किंवा ॲडव्हान्समेंटचा फायदा घेत मेडिकल फील्डमधल्या याच्यात फरक आहे आणि मग कुठलाही आजार झाल्यानंतर बरा तो पर, तो व्हायलाच पाहिजे पेशंट जो असेल तो त्याच्यासाठी डॉक्टर्स प्रयत्न करतात त्याच्यासाठी नातेवाईक प्रयत्न करतात आणि त्यांना यशही ये येतं अतिशय उत्तम गोष्ट आहे परंतु एक स्टेज अशी येते की आता ये काहीही प्रयत्न केले कितीही वाढवलं आपण त्याचे किती ऑपरेशन्स केले किंवा कोणत्याही पद्धतीचं औषध दिलं तरी आजचं मरण किंवा आठ दिवसांनी होणारे ते पंधरा दिवसांनी किंवा दोन महिन्यांनी याच्या पलीकडे काही आणि मग त्याच्यामध्ये त्या पेशंटच्या शरीराची अक्षरशः प्रयोगशाळा होते हो। बऱ्याच वेळेला काही वेळेला सामाजिक बांधिलकी असते समाजाचं दडपण असतं की थे, थे थे, मी जर यांना या पेशंटला औषध मार थांबवला तर समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील याच्यामध्ये असतं काही लोकांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असते त्यामुळे त्यांना ते फारसं त्याची झळ बसत नाही आणि ते, ते, ते खर्च करतात परंतु काही लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते तरी सुद्धा मग कर्ज काढून हे सगळं केलं जातं मग ह्याच्यामध्ये कायदा काय आहे आम्ही मी थोडासा विचार केला तर इच्छामरण किंवा दयामरण ह्याला परवानगी नाही आपल्या ह्याच्यामध्ये आता ती ती फेमस केस आहे शानबाग नर्स शानबागची केस तर त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये पण दयामरणाचा अर्ज केला होता सुप्रीम कोर्टातही गेला होता परंतु युथिनेशियाला परवानगी नाही त्यामुळे ते रिजेक्ट झाले काही तांत्रिक कारणामुळे काही फॅक्ट्स केसच्या फॅक्ट्स होत्या त्या म्हणून मग तो एक विचार माझ्या डोक्यात सुरू झाला की काहीतरी याच्यावरती व्हायला पाहिजे आणि मग बाकीच्या देशांमध्ये थोडंसं मी काय ह्याच्या बा, संदर्भातला कायदा आहे hmm. तर ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह असा hmm. एक तिथे प्रकार आहे की पेशंट आधीच लिहून ठेवतो की बा अशी जर काही स्टेज आली तर माझ्यावरती पुढचे उपचार करू नका असं त्याला लिव्हिंग विल असं जे म्हटलेलं आहे आणि त्या दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने एक चांगलं जजमेंट त्याच्यावरती दिलेलं आहे कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तर त्या जजमेंटमध्ये अतिशय छान डायरेक्टिव्ह मेहरबान सुप्रीम कोर्टाने दिले आहेत की अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे जेव्हा कायदा नाही आहे आणि त्याच्यात असं म्हटलंय की जोपर्यंत हा कायदा पारित होत नाही तोपर्यंत ह्या ज्या डायरेक्शन्स आहेत सुप्रीम कोर्टाच्या दॅट इज लॉ ऑफ द लँड ते चालू राहतील परंतु जेव्हा वकील म्हणून एखादी केस आपण बघतो किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वाचतो तेव्हा त्या केसला आपल्या केसला धरून ते वाचलेले असतात तेवढ्या पुरते ते मर्यादित होतात त्याच्यावरती पुढे विचार होत नाही त्यामुळे कायदा नसताना अशा स्वरूपाचं एक जजमेंट सुप्रीम कोर्टाचा आहे पण ते सामान्य जनतेपर्यंत पोचत नाही हा एक विचार माझ्या डोक्यात आला आणि मग आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये याच्यातून मग मी एक पुस्तक असं लिहिलेलं आहे छोटस पुस्तक असं म्हणता येणार माहिती माहिती पुस्तक म्हणता येईल त्याला माहिती पुस्तिका पंचेचाळीस सत्तेचाळीस पानांची आहे त्याला मी सुखांत जीवनाचा असं नाव दिलेलं आहे त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ही सगळी जी प्लाईट आहे पेशंटची त्याच्या नातेवाईकांची <laughs> म्हणजे आय यूच्या आत आणि आयसीयूच्या बाहेर काय 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 घट घटना घडत असतात आणि कसे त्याचे परिणाम समाज जीवनावरती त्या कुटुंबावरती होतात त्याचं ते थोडस मी काही लेखक नाही परंतु <laughs> जे मनाला येईल <laughs> ते लिहिलं त्याच्यामध्ये आणि आणि मग सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यात मी प्रयत्न केलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जर त्या पेशंटनीच आधी लिहून ठेवलेलं असेल समजा फॉर एक्झाम्पल <laughs> की एखाद्या माणसाला कॅन्सर डिटेक्ट झाला खूप चांगली औषधं आता निर्माण झालेली त्यामुळे दोन वर्षात काही वेळेला तो आणि इनिशियल स्टेजला जर लक्षात आलं तर ते बरा पण होतो त्याच्यातून पण समजा असं झाल्यानंतर त्यांनी जर ही डायरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल लिहून ठेवला की इन केस हा जो माझा आजार बळावला आणि मग मी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलो किंवा कोमात गेलो किंवा व्हेंटिलेशनवर मला ठेवावं लागलं तर त्यावेळेला माझी सगळी ट्रीटमेंट थांबवा मी जर शुद्धीत असेल तर माझ्या माझ्या नातेवाईकांबरोबर मला राहू द्या त्या आजारातून मला जे पेन्स होत आहेत ते कमीत कमी कसे होतील असं बघा अशा स्वरूपाचे ते डायरेक्शन्स आहेत आणि मग ती कशा पद्धतीने ते करावं त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे जी ती स्टेज त्या पेशंटची आली तर मग डॉक्टरांनी काय करायला पाहिजे असे सगळे प्रोसिजर मग मी त्याच्यामध्ये ती वन बाय वन स्टेप बाय स्टेप दिलेली आणि मग ते झाल्यानंतर समजा असा औषध उपचार थांबला तर पेशंट तो जिवंतच mm. असतो तो मग त्याची काळजी कशी घ्यायची uh, ज्याला आपण एंड ऑफ लाईफ केअर म्हणतो किंवा हॉस्पिस ट्रीटमेंट म्हणतो त्याला तर ती कशी घ्यायची ती म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला घरामध्ये त्या करता येतात परंतु लोकांना त्याची माहिती नसते त्याची पण थोडक्यात माहिती मी माद या पुस्तकामध्ये दिलेली आहे सर थिंक खूप पॉझिटिव्ह uh, गोष्ट आहे की बरे म्हणजे ही म्हणताना की ही खूप कॉमन वाली गोष्ट येट पीपल कोणी लिहिलं नाही हे म्हणजे किंवा मृत्यू हा विषय असा आहे ना की लोक फार बोलत नाही त्याच्याबद्दल हा कधी ना कधी येणार आहे प्रत्येकाला त्याच्यातून कोणीच चुकलेलं नाही आजपर्यंत परंतु त्या शेवटच्या स्टेजमध्ये त्या पेशंटला कसं हाताळलं पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे खेळ करून अगदी शेवटी समाजाच एक त्यांना दडपण असत किंवा आणि प्रेमापोटी पण करतो ना माझ्या माणूस या त्याला मी शेवटपर्यंत ट्रीटमेंट त्याचा उपयोग नसेल तर त्याला निदान तुमच्यामध्ये घरात राहू द्या बरोबर हॉस्पिटलमध्ये काय त्याचं समाधान आहे की तुम्ही त्याची सेवा केली शेवटपर्यंत समजा अगदी डायबिटीस झालेला आहे तरी त्याला गोड खायला गेला कारण आता काहीच फरक पडणार नसतो निदान त्याचं त्याला त्याचा आनंद घेऊ द्या त्याला आनंद मिळाला याचा आनंद तुम्ही स्वतः घ्या असा तो थोडासा विषय आहे आहे विषय थोडा जड खूप छान प्रयत्न केला मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कि म्हणजे हा तू पण मला सांग ह्याच्यावरती कि तुमच्यावरती जर आम्ही ऑटोबायोग्राफी लिहिली तुमच्या आजपर्यंतच्या कोर्टला एक Everything about you, एक ऑटोबायोग्राफी लिहिली त्याचा शीर्षक काय असेल सर तुला काय वाटतं देवका ताई तू पण सांग नाही मी हा विचार कधी केला नाही त्यामुळे शीर्षकाचं कारण असा काही फार मोठा माणूस नाही की मी काहीतरी लिहावा माझ्याबद्दल नाही सर परंतु असं जर काही लिहिण्याचा प्रसंग आला तर त्याला मी नाव देईन भी डेज भिडे भिडे माझा तुम्हाला काही सांगायचं असेल ना विशेषतः म्हणजे ह्याला लिगल प्रोफेशन मध्ये जे नवीन आलेले आहेत त्यांना मला एक सांगावं असं वाटेल लक्षात असं येत की एक साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी या प्रॅक्टिस मध्ये आलेली मुलं आणि आता प्रॅक्टिसमध्ये येणारी मुलं त्यानंतर त्यानंतर येणारी जी पाच वर्षाचा कोर्स करून घेत आहेत मुलं ते अतिशय फोकस आहेत कारण त्यांनी ठरवलेलं असतं पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेताना की मी लॉयर होणार त्यामुळे त्या दृष्टीने त्यांचा तो प्रवास शिक्षणाचा प्रवास झालेला असतो त्यामुळे ती अतिशय फोकस असतात आणि कष्ट करण्याची खूप तयारी असते परंतु कोणत्या दिशेने ते व्हायला पाहिजे हे लक्षात येत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला आणि सुरुवातीलाच ठरवलं सु समजा की मी आम्हाला क्रिमिनल प्रॅक्टिस करायची किंवा मला सिव्हिल प्रॅक्टिस करायची तर ते शक्य होत नाही जर घरची बॅकग्राऊंड असेल तर गोष्ट वेगळी परंतु जो क्लायंट येईल जी केस येईल ती घेणं गरजेचं पडतं त्यावेळेला मग ते सिव्हिलची असेल रेव्हेन्यू असेल किंवा क्रिमिनल ट्रायल असेल किंवा मोटर ॲक्सिडेंट क्लेम असेल किंवा लँड रेफरन्स असेल तर तो त्यावेळेला घेणं गरजेचं असतं मग हळूहळू प्रॅक्टिस डेव्हलप होते मग त्यासारख्या केसेस यायला लागल्या तर त्याच्या स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन तयार होतं परंतु हे सगळं करत असताना एक्सलन्स किंवा स्किल हे डेव्हलप तुमचं कसं होईल लॉयर लॉयरचं हे खूप महत्वाचं आहे स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे नुसतं माहिती असून अकॅडमिक माहिती असून चालणार नाही तर त्याचा प्रॅक्टिकल करताना किंवा कोर्टामध्ये त्याचा वापर कसा करायचा त्या अॅकॅडमिकचा आपण जे काही शिकलो हो आहे त्याचा तर ते एक स्किल आहे तर तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा रेग्युलर येता तेव्हा सिनियर्सचं काम बघता त्यावेळेला ते स्किल हळूहळू तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे आणि ते काय केलं पाहिजे आताच्या दिवसांमध्ये आता या कोविड पिरियडनंतर नंतर एखाद वेळेस थोडंसं चित्र बदलणार आहे कारण आता ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि कोर्ट्स आणि हे सगळं येत आहे त्याला वेळ लागणार आहे थोडा सगळा रेग्युलर सुरू व्हायला पण मला ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती एक त्यातला ड्रॉबॅक असा दिसतो की ज्युनियर मुलं जेव्हा कोर्ट हॉलमध्ये बसलेली असतात मागे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या लाईनीमध्ये आणि ती जेव्हाही सिनियरचं से काम बघत असतात कोर्ट हॉलमधलं वातावरण ऑब्झर्व करणं सिनियर वकिलांचं किंवा काम चालवणाऱ्या वकिलांचं चा टेम्परमेंट ऑब्झर्व करणं हजर जबाबीपणा कसा असतो अभ्यास किती करायला पाहिजे काही त्याचे तोटे कसे होतात कोर्टाकडनं काय अपेक्षा असतात वकिलांनी काय केलं पाहिजे पक्षकारांनी काय केलं पाहिजे फिटनेसनी काय केलं पाहिजे हे ऑब्झर्व करणं हे ही संधी ज्युनियर्सला आत्ता मिळत मिळतीये कोर्ट हॉलमध्ये पण जर कोर्ट हॉल प्रॅक्टिस जर बंद झाली आणि फक्त स्क्रीनवरतीच जर मी घरी बसून किंवा माझ्या ऑफिसमध्ये बसून आर्ग्युमेंट करत असेल किंवा विकनेसला चीफ किंवा क्रॉस घेत असेल आणि माझे अपोनंट त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये कोर्ट कोर्टाच्या ऑफिसमध्ये बसून जर हे होणार असेल तर ज्युनियर्सच याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे मला म्हणजे असं वाटतं त्यामुळे ज्युनियर्सनी हे पण बघणं गरजेचं आहे की तुमचे स्किल कसं डेव्हलप होईल त्याच्यासाठी काय करायला पाहिजे डेडिकेशन एक दुसरा भाग आहे की मी वकिली करतो तर मी वकिलीकडेच लक्ष दिलं पाहिजे मग वकिली करता करता मी आणखीन काहीतरी दोन वेगळे माझे फॅमिलीचे काही दोन बिझनेस असतील किंवा आणखी मित्राबरोबर काहीतरी वेगळं करत असेल तर लक्ष डिवाईड होतं तसं न करता मग फुल कॉन्सन्ट्रेशन डेडिकेट झालं दे पाहिजे आणि हार्डवर्क वाचन हे खूप महत्त्वाचं आहे वाचनामध्ये सुद्धा मला असं वाटतं की हल्ली ऑनलाईन बघायची सवय झालेली आहे मुलांना hmm. मी जेव्हा स्टुडंट होतो किंवा मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर जी परिस्थिती होती त्यावेळेला त्यावेळेला ऑनलाईनचं ते नव्हतं म्हणजे तेव्हा ते ते एवढं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा हे त्याचा वापर एवढा होत नव्हता आजही मला त्याची सवय नाही काही मला जर काही ईमेल्स आल्या किंवा पाठवायच्या असतील किंवा मला जर काही ऑनलाईन सर्च करायचं असेल तर मग मी देवी किंवा माझे दोन तीन ज्युनियर्स आहेत त्यांना मी सांगतो त्यामुळे मी आज बघायला गेलो प्रकारामध्ये पंधरा ते वीस वर्ष मागे जगाच्या ती गरज आहे आजची त्यामुळे ती यायलाच पाहिजे परंतु सर्च करताना एखादा समजा मी आता मगाशी आपण उदाहरण घेतलं सेक्शन सत्तावीसच तर मी जर सर्च करताना सेक्शन सत्तावीस टाकला आणि मला जे पाहिजे की रिकव्हरी ऑफ वेपन हे फीड केल्यानंतर त्या मुद्द्यावरच्या केसेस तुम्हाला तिथे साईट व्हायला होतात आणि मग त्यातली तुम्हाला कोणती पाहिजे ते तुम्ही बघून तेवढीच सिलेक्ट करता बरोबर बरोबर हे फास्ट झालं रेडिली अवेलेबल आहे मटेरियल परंतु हे करत असताना बाकीचं वाचन तुमचं होत नाही म्हणजे ज्युनियर्सचं विशेषतः तेच मी जर कॉमेंट्री काढली समजा की बा पन्नास वर्षाची कॉमेंट्री आता माझ्याकडे आहे क्रिमिनल लॉवरची आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणा किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तर मला माझ्या केसमधला मुद्दा मी शोधत असताना इतर पॉइंट इतर मुद्दे सुद्धा मी माझ्याकडनं वाचले जातात बरोबर आणि मग ते नोट होत राहते मध्ये आणि बर पुढच्या दुसऱ्या दोन दो, दो, तीन केसेस मध्ये कुठेतरी तो मुद्दा आल्यानंतर अरे हे आपण कुठेतरी वाचलंय हा प्रकार ह्या मध्ये होत नाही बर कारण तुम्ही फक्त सेक्शन सत्तावीस आणि रिकव्हरी ऑफ वेपन एवढंच टाईप केलेलं असतं आणि तेवढ्याच केसेस बाहेर येतात आणि त्यातल्या चार पाच केसेस मधला तुम्हाला जर उपयोगी पडेल ती केस तुम्ही सिलेक्ट करता पण हेच जर मी कॉमेंट्री वाचली तर सेक्शन सत्तावीस मी पूर्ण वाचतो त्याच्यावरच्या वेगवेगळ्या हायकोर्टाच्या वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्स मी वाचतो मी शोधतो की मला पाहिजे त्या फॅक्ट्स असलेली केस कोणती ते शोधत असताना मी इतर अनेक केसेस आणि इतर अनेक ऑब्झर्वेशन कोर्टाचे व्ह्यूज वाचत जातो त्यामुळे त्या पर्टिक्युलर पॉइंटवरचा इनडेप्थ अभ्यास माझा होतो बड़ा, बड़ा। ती सवय लागते मला आणि मग कधीतरी ते अरे आपण वाचले आहे मग मी परत सगळं वाचतो <laughs> आणि त्याच्यामध्ये जो डिटेल अभ्यास होतो जी तयारी होते ती मला माझ्या माहिती आहे ते कॉम्प्युटरच्या वापराने ती होत नाही आय मे बी रॉंग आय एम ओपन फॉर द करेक्शन पण हा मुद्दा महत्वाचा तो त्यामुळे केवळ कम्प्युटर किंवा आता सगळं रेडिली अवेलेबल आहे मी क्लिक केलं की सगळं मिळते असं न करता पुस्तक लायब्ररी छान तयार करणे ज्युनियरनी सुरुवातीपासून एक कुठलं तरी जर्नल घेतलं पाहिजे त्याचे आपोआप दोन चार पुढच्या आठ दहा वर्षामध्ये त्याची छान लायब्ररी तयार होते त्याचं वाचन अधून केलं पाहिजे आपल्या केसमधल्या केस काही त्याच्यामध्ये ते काही पॉइंट सापडतोय का हे बघितलं पाहिजे दोन प्रकार दोन प्रकारे अभ्यास करता येतो तुम्ही जेव्हा वाचन करता तेव्हा केस लॉ बघितलेले असतात आणि मग तुमच्याकडे केस आल्यानंतर त्या केसलॉ प्रमाणे तुम्ही तुमची केस डेव्हलप करता हा एक प्रकार झाला किंवा तुमच्या केस चालू असताना ज्या ज्या पद्धतीने ती चालली त्याच्यावरनं तुम्हाला काही के केस लॉ मिळतोय का हे तुम्ही बघता दोन्ही पद्धतीने तुम्हाला करता येतं परत पण मला असं वाटतं की ही दुसरी जी पद्धत आहे की केस जशी चाललेली आहे ती चालवतानाच मी अभ्यास केलेला असेल केसेस केसलो असतात त्या किंवा की हा त्या मुद्द्यांवरच्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा तर मग त्याप्रमाणे मला ती डेव्हलप करता येते केस त्यामुळे मला असं वाटतं ज्युनियर्सना सांगायचं जर झालं तर स्किल डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं डेडिकेशन टू टू युअर प्रोफेशन आणि हार्डवर्क हे फार महत्त्वाचं आहे ते जर झालं तर एक पहिले सहा सात वर्ष गेल्यानंतर त्या ज्युनियरला मागे बघून वळायची गरज नाही आपोआप तो तो

की या तिघींमुळे माझी खूप प्रगती झाली देणं म्हणतात तसं आहे ते पण त्या तिघींना मी सांगेन की अनेक क्षेत्रांमध्ये त्या पुढे आहेत सध्या आणि त्यांनी तसंच पुढे 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 त्यांनी राहावं आणि मनापासून काम करावं बघत बघत तुम्हाला मी लहानाची मोठी होतीये ते माझे बाबा आहेत असं सांगून आयटीत जगतीय <laughs> माझी लहान लहान पावलं तुमच्या वेगाशी जुळवायला पडतीय कारण तुमच्यासारखं होण्याचा मी पण प्रयत्न करते कष्टाने मोठं होता येतं हे तुम्ही सतत दाखवता अजून शिखर आलेलं नाही असं म्हणत रोज एक नवीन पायरी चढता तुमचे पाय अजून जमिनीवरच आहेत पण मीच आनंदाने उडतीये <laughs> हे माझे बाबा आहेत असं सांगून आय जगते जगतीय आमच्या आनंदासाठी तुम्ही रात्रीची मोडता इतकं पूर्ण करता दिसायला तुमच्यासारखीच आहे पण तुमच्यासारखं व्हायचा प्रयत्न करते म्हणून तुमच्या पावलाशी पाऊल जुळवायला मी कधीची पळती खूप छान खूप म्हणजे खूप ऋणांनी ती फारच सुंदर लिहिली अगदी व्यवस्थित खूप टॅलेंटेड आहात तुम्ही सगळ्या बहिणी आणि इट इज ऑल क्रेडिट गोज टू सर की त्यांनी तुम्हाला एवढं छान फुलू दिलं आणि त्यांनी हवं ते करू दिलं म्हणत आज आपण अविनाश भिडे सर आणि देविका ताईबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत अगदी सगळे पहिलू आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतले आहेत म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दलही ला नाही तर त्यांच्या पर्सनल आणि सोशल लाईफबद्दल आपण आज खूप बोललोय सरांबद्दल मला एक बोला असं वाटेल की दॅज अ प्रोव ऑफ दॅट गोज की अ वन्स अ वाईज मॅन सेड नथिंग आय थिंक द हिज सायलेंट स्पीक्स लाऊडर दॅन हिज व्हॉईस ही इज नोन ॲज अ व्हेरी सायलेंट पर्सन बट टुडे वी गॉट टू सी अनदर अदर साईड आपण एक वेगळी सरांची प्रती बघायला मिळाली त्यामुळे थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन आर शो थँक्यू ताई फॉर कमिंग ऑन सच अ शॉर्ट नोटिस अगेन So, this was a fun conversation with the warmest and the most jovial father daughter duo. Advocate Avinash Bhide, sir, and Advocate Devika Bhide. Stay tuned for more such amazing episodes. If you think we are Law Jawab, please like, share, and subscribe. And don't forget to hit the bell icon. Stay tuned. Stay Law jawab. Stay Law jawab. <laughs> <laughs> Thank you so much.